लॉकडाऊन काळात सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसतानाही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका खासगी शाळेने पालकांकडून 30% फी वसुली केली. त्यानंतर ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. मात्र ऑनलाईन शिक्षण बंद केल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. दरम्यान पालकांनी यासंदर्भात तक्रार पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली. संचालकांसह मुख्याध्यापकांवर कारवाई करावी अशी त्यातून मागणी केली आहे. त्यामुळे येथील एका खासगी शाळेत प्रवेश प्राप्त विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहे. या शाळेच्या सचिवांनी 30% फी जमा करण्याचे सांगितले. पालकांनी ही रक्कम भरल्यानंतर ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. त्यानंतर शाळेच्या ऑनलाईन ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलं. परंतु काही दिवसात ऑनलाईन ग्रुपमधून कमी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित करण्यात आलं आहे. त्यामुळे सदर शाळेच्या संचालक व मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. बोलो ना, प्रिंसिपल कौन है? आप ही है ना? फिर आप प्रिंसिपल है, सवाल के जवाब भी आपको देने का अधिकार है ना. बोलो ना. आपको जवाब कि फीस के इशू से ग्रुप में से रिन्यू. हाँ, ग्रुप में से रिन्यू बोले तो ये बात को आप मानने एग्री करते कि उसकी पढ़ाई बंद हो गई? ये एग्री करते आप? उसका पढ़ाई बंद हो गई इसका मतलब वो एग्जाम नहीं देगा, ये एग्री करते आप? बराबर. वो पढ़ाई, वो सुनो पहले, उसकी पढ़ाई बंद हो, वो एग्ज़ाम नहीं दे सकेगा, ये भी एग्री करते आप? वो एग्ज़ाम नहीं दे सकता मतलब उसका एक साल बर्बाद हो गया, ये भी एग्री करते आप? पेपर जमा कर सकती तो यू सकते मी का म्हणतो. अरे पेपर भी तो तुम्हीच काढला ना. मला एवढं सांगा तुम्ही, मी का म्हणतो आता विषय आपला तो विषय शिक्षणाचं महत्व नाही, पैशाचं महत्व आहे. लक्षात का, शिक्षणाचं महत्व काहीच नाही आहे, पैशाला महत्व आहे. शिक्षणाचं महत्व सर कोणी बोलतच नाही ना. तरी शिक्षण पाहिजे, शिक्षणाला काय आमचं चुकलं, तुम्ही भरलेले पैसे आम्हाला द्यायला पाहिजे हो बा. सदर तक्रारीवर पवन जोशी यांच्यासह आणखी 2-4 पालकांच्या सह्या आहेत. नमस्कार, माझे नाव पवन जोशी आहे. मी SOSK स्कूल ऑफ मार्केट्सचा विद्यार्थी सारंग जोशी यांचा वडील आहो. माझ्या मुलाला विना काही कारण शाळेमधून काढण्यात आले आणि मी शाळेतनी जाऊन प्रिन्सिपल यांना विचारणा केली की बा माझ्या मुलाला शाळेतून का काढण्यात आलं, जेणेकरून मी 3,000 रुपये फी भरून माझ्या मुलाची मी ॲडमिशन केलेली आहे. आणि जेव्हा मी त्यांना विचारलं की बा माझ्या मुलाला का शाळेतून काढलं, तर शाळेचे जे अध्यक्ष आहे शिरभाते यांचं म्हणणं आहे की शिक्षणाला महत्त्व नाही आहे, पैशाला महत्त्व आहे. आणि पैसे तुम्ही जिथपर्यंत देणार नाही तिथपर्यंत तुझ्या मुलाला मी शिकवणार नाही. तसा माझा एकटा मुलगा नाही, असं काही गरिबांचे लेकरं आहे जे तिथं शिकत आहे, त्यांना त्यांच्या शाळेतून काढण्यात आले. आणि मी यांची मागणी शिक्षणमंत्रीकडे केलेली आहे का बा याच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि ज्या शाळेचे अध्यक्ष किंवा त्यांचे संस्थापकांचे असे विचार आहे की शिक्षणाला महत्त्व नाही पैशाला महत्त्व आहे, अशा शाळेचं काय करावं हे शिक्षणमंत्र्यांना आम्हाला कळवावं. आणि अशा संस्थेवर आणि अशा शाळेवर कारवाई करण्यात यावी व ह्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी व असे शिक्षकांवर कारवाई करावी हे माझी मागणी आहे. आणि त्याकरिता मी त्याच्यावर व्हिडिओही बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओही आहे आणि तो मी चॅनलवर सेंड केलेला आहे. तरी मला न्याय मिळणार अशी मी आमचे अमरावती जिल्ह्याचे शिक्षक आरोग्यमंत्री पालक बच्चूभाऊ कडू यांना मी मागणी करतो की यांनी माझी व्यथा ऐकावी व माझ्या मुलांचं वय आज 8 वर्ष आहे, त्या मुलांचं 1 वर्ष वय खराब होणार आणि ते शिक्षणापासून वंचित राहणार आणि त्यांनी आमच्या लहान लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, तर याच्यावर माझ्यावर अन्याय झालेला आहे. हा न्याय व्हावा व मी 3,000 रुपये भरून ॲडमिशन केलेली आहे, तरीही माझ्या मुलाला काढण्यात आलं, याच्यावर तुझा विचार करावा व ह्या शाळेवर आणि अशा संस्थापकावर कारवाई करावी अशी माझी मागणी. उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.